जमा करके तुम्हें जमा करना ना नमस्कार शिवसेना भवन मध्ये आपल्या सर्व माध्यम प्रतिनिधींचं स्वागत आहे. पत्रकार परिषद बोलावण्याचं कारण आहे काय होतं की राजकारणामध्ये खूप आरोप प्रत्यारोप चालत राहतात, मुद्दे मांडले जातात, मुद्द्यांचं खंडन आणि मंडनसुद्धा होतं, परंतु त्याची एक पातळी ठरवलेली असते किंवा त्या पातळीत लोक बोलत राहतात. आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे, मात्र मागच्या 4-6 महिन्यात अगदीच पातळी सोडून ज्या पद्धतीने वातावरण चालू आहे आणि त्यात काही बोलणारे जे लोक आहेत यांना काही मुद्दे सांगण्याची गरज आहे, ते आपल्या माध्यमातून सांगितले गेले पाहिजेत, म्हणून ही आजची पत्रकार परिषद आहे. वर्षा बंगल्यावरून सन्माननीय उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते वर्षा बंगल्यावरून परतत होते तेव्हा त्यांनी अत्यंत शांतपणे संयमीपणे आपण का राजीनामा देत आहोत याचं कारण सांगितलं. कुठलाही आकांडतांडव केला नाही, आक्रस्ताळेपणा केला नाही, सत्ता गेल्यानंतरही संयम सोडला नाही किंवा त्यानंतरही अनेक माणसं सोडून जात होती तेव्हाही त्यांनी अजिबात संयम सोडला नाही. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे याच्यापैकी काही लोकांची कुंडली नसेलच असंही अजिबात नाही, पण तरीसुद्धा अजिबात कोणावरही पातळी सोडून टीका करणे हा सन्माननीय उद्धव साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या माणसांचा स्वभाव नाही. असे असताना सुद्धा जाणीवपूर्वक एक हिटलरची नीती या राज्यात आणि या संबंध देशात सध्या चालू आहे. हिटलरच्या नीतीमध्ये एक नीती अशी होती की त्याच्याकडे 3-4 पद्धतीची लोक काम करायची. एक माणूस हिटलरची बाजू मांडायचा, दुसरा माणूस हिटलरला जे लोक विरोध करतात त्या विरोधकांना उत्तर द्यायचा, तिसरा माणूस जो असायचा तो फक्त आणि फक्त विरोधकांमध्ये किंवा त्याच्याच प्रतिस्पर्ध्यांमध्ये तो गोबेल नीतीने फक्त आणि फक्त रुमर्स तयार करायचा, अफवांचं राजकारण करायचा. याच सगळ्यांचा जर विचार केला तर आत्ता भारतीय जनता पार्टीची भूमिका राज्यामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडत आहेत, परंतु उर्वरित जी दोन कामं आहेत या दोन कामांच्यासाठी मात्र त्यांनी दोन हेड ओपन केलेले आहेत. यामध्ये विरोधकांवर टीका करण्यासाठी एक आणि अफवांचं राजकारण करण्यासाठी एक. अफवांचं राजकारण करण्यासाठी त्यांनी 3 अमराठी नावं बोलावलेली आहेत, त्यामध्ये एक कंबोज, दुसऱ्या राणा आणि तिसरे सोमय्या, जे सातत्याने अफवा पसरवत राहतात. जणू काही ते ईडीचे कर्मचारीच आहेत, कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमल्यासारखे. मग कंबोज आधीच सांगतात की कोणाच्या घरावर रेड पडणार आहे. सोमय्यांना असं वाटतं की अतिक्रमण विभागाने त्यांनाच कंत्राटी पद्धतीने कामावर रोजंदारीवर ठेवलंय की काय, ते स्वतःच हातोडा घेऊन फिरत राहतात. आणि राणा तो बिचाऱ्या सगळ्या शास्त्रातलं मलाच कळतं अशा आविर्भावात त्या आहेत. याच्यावर अजून एक तिसरं एक हेड ओपन झालेलं आहे आणि ते आहे मिंधे सेनाचं. ही सगळी जी काही मिंधे सेना आहे, जे इतरांना शिल्लक सेना वगैरे असं म्हणताना फार दरपोक्ती करते, खरं तर आम्हाला याचा आनंद आहे की सगळे कफल्लक गेल्यानंतर जे इमानदार शिल्लक राहिलेत अशा शिल्लकांची ही शिल्लक सेना आहे. त्यामुळे मिंध्यांनी आणि मिंधे सेनेच्या लोकांनी त्याच्यावरती फार अक्कल पाजळ्याची खरंच गरज नाही, पण तरीसुद्धा त्यांच्या काही बाबींना उत्तरं दिली गेली पाहिजेत, त्यांना काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत. त्यातलं एक महत्त्वाचं की रामदास कदमांनी काल, मला असं वाटलं की आधी काहीतरी ठीक आहे काहीतरी बोललं असेल बिचारा, आणि मग आम्ही काल पूर्ण ज्या वेळेला भाषण ऐकलं त्यावेळेला अरे कदमांमध्ये इतकी ताकद कधी आली अचानकच, आणि इतकी कदम निष्ठेची भाषा बोलायला लागले. आता त्यांच्या निष्ठेबद्दल मी अजिबात काहीच म्हणजे याच्यात वेळच घालवणार नाही, कारण त्यांच्या निष्ठा काय आहेत हे आमच्या आदरणीय नेत्या किशोरीताई पेडणेकरांनी पण मांडलेलं आहे आणि त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी पण अनेकदा सांगितले. जेव्हा तुम्ही ज्यांच्या मांडीवर जाऊन बसताय तीच लोक सांगतायत की रामदासजी तुमचा पगार किती, तुमच्या निष्ठा किती, आणि तुम्ही आम्हाला सांगताय का
किंवा तुम्ही ज्यांच्याशी घर उभा करताय तेच नारायण राणे तुम्हाला थेट माध्यमांवर थेटपणे सांगतायत की तुम्ही या या दिवशी माझ्याकडे येणार होतात आणि तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करणार होतात. दोन वेळा पक्षाला धमकावून चाललो दुसऱ्या पक्षाकडे म्हणणाऱ्या माणसाने निष्ठेबद्दल बोलायचं. बरं, तरीही ऐकून घेतलं जातं बरं का की जाऊ दे जाऊ दे. कुठे लक्ष द्यायचं? कुठे कुठे चिल्लर चिल्लर माणसांवरती वेळ खर्च करायचा? या न्यायाने अजिबात त्याच्यावरती मांडणी केली जात नाही किंवा त्याच्या त्याला उत्तरं दिली जात नाही. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की शिवसेना उत्तर द्यायला किंवा उत्तर देण्याची जी पद्धत आहे ती पद्धत विसरली आहे. फक्त मुद्दा एवढाच आहे याच्यामध्ये की विरोधकांना उत्तरं देताना किंवा हे सगळे लोक जे बोलत आहेत याच्यात मला आश्चर्य असं वाटतं की ते ध्येयधोरणावर बोलत नाही. ते जे प्रश्न विचारले त्यावरही ते उत्तरं देत नाही, तर ते विषयाला डायव्हर्ट करून ते दुसऱ्यांना सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात. मात्र या सगळ्यांमध्ये या पत्रकार परिषदेच्या माध्यमातनं रामदास कदम असतील, नारायण राणे असतील, त्यांची ती दोन पोरं काय त्यांची नावं आठवत नाहीत मला निश्चित, आता ही दोन पोरं असतील, त्या अमरावतीच्या एक जरा संतुलन ढासळलेल्या ताई असतील, या सगळ्या लोकांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातनं एक आवर्जून सांगायचं आहे की दादा हो, तुमच्या सगळ्यांचा अभ्यास आहे हो, तुमच्या सगळ्यांची कुंडली आहे, फक्त बोलताना तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय तर तुमच्याकडे ध्येयधोरणावर काही बोलायला असेल तर सांगा. म्हणजे रामदास कदमांनी जेव्हा म्हणायचं की आदित्य ठाकरेंचं लग्न झालं नाही, अहो काय रामदासजी काय तुम्ही काय अनुरूप विवाह संस्थेचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय होय? काय वधूवर सूचक मंडळ आहे का? आदित्य ठाकरेंचं लग्न होतंय की नाही हा राजकारणातला विषय नाही आहे, परंतु मिंधे सेना ही सध्या भाजपच्या स्क्रिप्टवर काम करते. कारण भाजपचीच ही स्क्रिप्ट आहे की राहुल गांधी काय प्रश्न विचारतात त्या प्रश्नांवरती बोलण्याच्याऐवजी राहुल गांधींनी लग्न केलं की नाही यावरती ते बोलत राहतात. आणि सेम पद्धतीनं सेम मोडस ऑपरेंडसी सध्या आदित्यजींच्या बद्दल वापरली जाते. परंतु मिंधे सेनेला हे माहिती असलं पाहिजे की तुम्ही ज्या भाजपच्या मांडीवर बसलाय त्याच भाजपमध्ये अटल बिहारी वाजपेयी हे अविवाहित होते आणि त्यांच्यावरती ज्यावेळेला टिप्पणी करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा दस्तूर खुद्द आपला फोन जरा बंद ठेवाल तेव्हा दस्तूर खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी अटलजींची बाजू घेत वैयक्तिक कोणी घसरता कामा नये हे ठणकावून सांगितले होते. पण तरीही आपण जेव्हा त्याबद्दल वारंवार वारंवार बोलत राहता कारण आपल्याला तो नाद आहे, कारण आपल्याकडे मुद्दे नाहीयेत, अभ्यास नाहीये. आपल्याकडे अभ्यास असता तर आपण मतदारसंघात काम केलं असतं, आपल्याकडे अभ्यास असतात आणि आपण लोकांमध्ये गेलं असता तर आपण काही बोललं असतात. आता तुम्हाला आदित्य ठाकरेंवरती प्रश्न विचारावे असे वाटतायत, बोलावं असं वाटतंय, पण रामदासजी तुम्ही विसरलात का की ज्या वेळेला तुमच्या बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये आदित्यजी बसलेले होते तेव्हा तुम्हीच सांगत होतात, रामदासजी वारंवार बोलत होतात की आदित्यजींच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदीची मोहीम चालू झाली आहे, मी आदित्यजींचे आभार मानतो, आदित्यजी आम्हाला याच्यामध्ये मार्गदर्शन करतील. तेव्हा तर तुम्हाला मार्गदर्शन घ्यावंसं वाटत होतं, मग आत्ता तुमची ही भाषा आणि हे शब्द कसे काय बदलून गेले आणि आत्ता तुम्ही प्रश्न विचारता? गुहागरची जागा दोन वेळा तुम्ही इतक्या हट्टाने ती जागा सोडवून घेतली, ती एक जागा सोडवण्याच्या नादात इकडे मुंबईच्या दोन जागा सोडाव्या लागल्या, त्या दोन जागा सोडताना शिवसैनिकांवर अन्याय झाला फक्त तुमचं पुनर्वसन करण्यासाठी. आणि रामदासजी विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर सुद्धा तुम्हाला पर्यावरण मंत्री पद दिलं गेलं, या पर्यावरण मंत्री पदात तुम्हाला एक काम सांगता येत नाही उठावदार पद्धतीचं, एक की मी हे काम केलेलं आहे, त्यातला एक प्लास्टिक बंदीचा जो क्रांतिकारी निर्णय आहे हा निर्णय तुम्ही पत्रकार परिषदेत त्याचे फुटेज पब्लिक डोमेन मध्ये आहेत की ज्यात तुम्ही सांगताय की आदित्यजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे करत आहोत, तुम्ही बोलावं यावरती. बरं, हे सगळं बोलताना परत ते काय बोलत राहतायत, परत काय सांगत राहतायत? म्हणजे मला आश्चर्य वाटतं बरं का की जिकडे तिकडे रश्मीजीच दिसत होत्या, रामदासजी ठीक आहे हो, टीका केली पाहिजे माणसांनी, आरोप प्रत्यारोपही असले पाहिजेत, पण किती पातळी खाली यावी याचं काही लिमिट? तुमच्यावर आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा रश्मी ठाकरे तर बोलतच नाहीत, सोडून द्या,
परंतु शिवसेनेतला कुठलाही माणूस हा तुमच्या नीतीवर, तुमच्या ध्येयधोरणावर, तुमच्या कामाच्या पद्धतीवर बोलेल. तुमच्या कुटुंबावर कोणी घसरलं नाही, तुमच्या वैयक्तिक जीवनावर कोणी घसरलं नाही, पण तरीही तुम्ही त्या वैयक्तिक पातळीवर घसरता. आणि वैयक्तिक पातळीवर घसरून किमान याची जाणीव ठेवा. अरे म्हणजे सरड्यापेक्षा सुद्धा वेगात रंग बदलताय तुम्ही, सरड्यापेक्षा वेगात. तुम्ही विसरलात रामदासजी की साधारण महिनाभरापूर्वी तुम्ही गळा काढून रडत होतात, आणि इतके गळा काढून रडलात आणि म्हणालात की मी अजिबात बोलणार नाहीये, आम्ही कधीच मातोश्रीबद्दल बोलणार नाही, बाळासाहेबांबद्दल बोलणार नाही, आणि बाळासाहेबांच्या बद्दल कोणी बोलला तर त्याचा आम्ही दात पाडू, आम्ही त्याचे हात काढू, आम्ही त्याचा डोळा काढू. तुम्हीच बोलला होतात ना रामदासजी. मग काय तुमचा कुठला दिल्लीश्वरांचा रिमोट कंट्रोल चालला की काय, की अचानक तुम्ही तुमचा ट्रॅक बदलला आणि पुन्हा बोलायला सुरू केलं. आणि काय सांगताय की कशा दिसल्या रश्मी ठाकरे स्टेजवर. जर खरंच तुमच्यात हिंमत असेल ना रामदासजी, खरं तर तुमच्यासारखं गल्ली बोळात बोलायची सवय नाहीये मला, मला आमने सामने बोलायला आवडतं, मला थेट थेट मुकाबला करायला आवडतो. जर तुमच्यात एवढीच हिंमत असेल ना प्रश्न विचारायची, तर कधीतरी असे प्रश्न तुम्ही ज्यांच्या मांडीवर जाऊन बसलात त्या भाजपला विचारलेत का की अमृता फडणवीस या पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या का, जेव्हा त्या वारंवार वारंवार सन्माननीय उद्धव साहेब आणि या सगळ्या घडामोडींवरती बोलत होत्या. त्यावरती आपण कधीच नाही बोललात, त्यावर आपण कधीच तोंड उसकटलं नाहीत आपलं. आपल्याला हे माहिती असायला हवं की सन्माननीय रश्मी ठाकरे या मार्मिकवर पदाधिकारी आहेत. पक्षाचं जे अधिकृत मुखपत्र सामना, त्या सामनावरच्या अधिकृत पदाधिकारी आहेत. आणि भारतीय संस्कृतीतली कुठलीही पत्नी आपला नवरा अत्यंत गंभीर आजारी असताना त्याच्या जबाबदाऱ्या काही ठिकाणी पेलल्या पाहिजेत, तरीही त्यांची कधीच राजकारणात लुडबुड नसते. परंतु सामनाची जबाबदारी पेलण्यासाठी म्हणून त्या आल्या, तेही आपल्या डोळ्यात खुपावं. आणि मग आपण सांगायचं की अरे याचा बाप याचा पोरगा, तुम्ही बोलावं रामदासजी. हे तुम्हाला सांगायची गरज आहे एकदा की तुमचा पोरगा खासदार कसा झाला, सन्मा तुमचा पोरगा आमदार, आणि तुम्ही ज्यांना मुख्यमंत्री केले त्यांचा पोरगा खासदार. म्हणजे तुमचं ठेवता झाकून आणि लोकांचं वक्ता वाकून, आणि तुम्हाला वाटतं की तुमच्यासारखं कोणाला बोलताच येत नाही, तुम्ही काहीही बोलाल आणि लोक ऐकून घेतील. रामदासजी अजून एक मुद्दा जो आम्हाला जास्त, म्हणजे हा माझ्यासाठी जास्त महत्त्वाची गोष्ट आहे, की आपण ज्या पद्धतीने काल बोलताना आपली जीभ घसरली, घसरली म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की काही लोकांचा जो पिंड असतो, जो स्वभाव असतो ना, तो मूळ स्वभाव बऱ्याचदा असा उफाळून येतो. आपलाही मूळ स्वभाव उफाळून आला बहुतेक या सगळ्या घडामोडींमध्ये. आणि आपण काय बोलावं, आपण चक्क मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, मी बाळासाहेबांचा शिलेदार आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक, बाळासाहेबांचा आम्ही, मी बाळासाहेबांचा मानसपुत्र आहे, दत्तक पुत्र आहे. आणि तुम्ही बाळासाहेबांबद्दल आणि माँसाहेबांच्या चारित्र्यावर शिंतोडी उडवावेत, तुमची इतकी मजल जावी की तुम्ही माँसाहेबांबद्दल बोलावं. रामदासजी जरा याचं तरी भान ठेवायचं होतं की ज्या मातोश्रीने आईच्या प्रेमाने तुम्हाला कायम सांभाळलं, तुम्हाला जवळ केलं. खैर सोडा, मी तर नवीन आहे, मी तुमच्यापेक्षा वयानं पण लहान आहे, पण जुने जाणते शिवसैनिक कालपासून अक्षरशः व्याकुळ होऊन सांगताय त्या या रामदासला किती सांभाळला, किती सांभाळला मातोश्रीने. ज्या ज्या माँसाहेब मीनाताई ठाकरेंनी आपल्याला कधीही न खाता पिता मातोश्रीच्या बाहेर पडू दिलं नाही, अगदी लेकरासारखी आपली काळजी घेतली की आपण खाल्लंय का, आपण पिलंय का, आपण पोहे खाल्ले का, आपण चहा घेतला का, हे वारंवार आपल्याला विचारत राहिल्या. त्या त्या माँसाहेब मीनाताई ठाकरेंच्या बद्दल आपण इतक्या गलिच्छ, अश्लाघ्य, इतक्या वाईट पद्धतीने बोलावं, जीभ झडली नाही तुमची अजिबात, इमान थरथरलं नाही तुमचं अजिबात, जराही तुमचा आतला जो काही आवाज होता तो हल्ला नाही थोडाही. आणि तुम्ही सांगताय की शंका वाटते का. अरे 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 रामदासजी, अहो शिवसैनिक सोडा, शिवबांचा मावळा तर फार लांब. तुमची जी ही भाषा आहे ना, ही भाषा तुम्ही
कुणाचाही भाऊ किंवा लेख म्हणण्याच्याही लायकीची नाही इतक्या गलिच्छ भाषेत तुम्ही काल व्यक्त झालात. तुमच्या तुम्ही टीका करावी, तुम्ही आरोप प्रत्यारोप करावे, त्याला आम्ही उत्तरं द्यावी हा मुद्दा सोडा. परंतु महिला म्हणून मला वाईट वाटतं की तुम्ही माँसाहेबांच्या चारित्र्यावरती शिंतोडी उडवायचा प्रयत्न करावा. एकीकडे तुम्ही बाळासाहेबांचा शिलेदार म्हणून स्वतःला म्हणवता आणि बाळासाहेबांच्याच चारित्र्याबद्दल तुम्ही शंका व्यक्त करता, बाळासाहेबांबद्दलच तुम्ही वाईट बोलता. ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर चारित्र्य जपलं, ज्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी कधीही कुठल्याही महिलेबद्दल कुठलाही कधी अपशब्द काढला नाही. रामदासजी, मी समजू शकते की नवनीत राणा ज्या वेळेला उद्धव साहेबांबद्दल अत्यंत गलिच्छ पात्र म्हणजे त्यांच्या पातळीला असत्या, त्यांनी पातळी सोडली नाही, त्या ज्या पातळीला आहेत त्याच पातळीला जाऊन बोलत होत्या, त्या बोलल्या त्यावेळेला ठीक आहे म्हटलं, हा भाजपचा USP आहे. कारण संघनीतीचा तो RSSचा एक USP आहे, त्यांची एक पद्धत आहे कामाची. ते पहिल्यांदा लोकांना भीती दाखवतात, नाही घाबरला कोणी तर मग त्याच्याबद्दल अफवा करतात, भ्रमित करतात वातावरण, आणि भ्रमितही नाही झालं तर मग तिसरी पद्धत ते करतात की ते काय सांगतायत की तिसऱ्या पद्धतीमध्ये लोकांना चरित्र हत्या करायची. तुम्हीही त्याच लायकीवर उतरतायत. आणि या सगळ्यांच्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे आवर्जून सांगितलं गेलं पाहिजे की रामदास कदमांची ही सगळी आदळापण, हे हा सगळा ऊरबडवेपणा, हा सगळा थैथयाट, कारण गुहागरमधून आपण निवडून आला नाही, तब्बल 2 वेळा तरी सुद्धा माझा सहकारी थांबला नाही पाहिजे, माझा मराठी माणूस थांबला नाही पाहिजे असं म्हणत उद्धव साहेबांनी आपल्याला सोबत घेतलं होतं. पण आता आपल्याला या 12 जागा दिसतायत पुढच्या. आता विधान परिषदेच्या 12 नवीन जागांची आता यादी होते की काय, मग त्याच्यात माझी वर्णी लागली पाहिजे, मग मी किती निष्ठावंत आहे ते दिसलं पाहिजे. यासाठी जे काही आता रामदास कदमांचं हे जे चाललेलं आहे, हा थैथयाट तुम्हाला जेवढा करायचा असेल तेवढा करा, परंतु तो थैथयाट करताना जरा तोल सांभाळा, जिभेला आवर घाला. शिवसेना तर तुम्हाला उत्तर देईलच देईल, परंतु ज्या पद्धतीचं तुम्ही काल बोललायत, महाराष्ट्रातली प्रत्येक माय माऊली तुम्हाला याचा जाब विचारेल आणि तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे स्पष्ट केलं पाहिजे आम्ही की रामदास कदमांच्या विरोधात पक्षाकडून उद्यापासून आंदोलनं सुरू होत आहेत. आणि होय, राज्यभरात तुम्ही एकदा फिरून दाखवाच, दाखवा एकदा फिरून. ज्या मराठवाड्यात तुम्ही संपर्क प्रमुख म्हणून आला होतात ना, मोठ्या शानसे आणि थाटसे, ज्या लातूरात, ज्या बीडमध्ये, त्याच लातूर आणि बीडमध्ये रामदासजी, आय चॅलेंज यू, तुम्ही खरंच एकदा येऊन दाखवा. आणि तिथल्या सगळ्या महिला तुम्हाला काय जाब विचारतील ते बघा. कारण शिवसेना सभ्य आहे, सुसंस्कृत आहे. शिवसेना सभ्य आणि सुसंस्कृत आहे, पण शिवसेना ही भित्री अजिबात नाही आहे, पळपुटी अजिबात नाही आहे. त्यामुळे जशास तसं उत्तर देणं आम्हाला कळतं. तुम्ही जेव्हा पेंग्विन सेना म्हणता ना, तेव्हाही तुमच्या लक्षात आलं पाहिजे ही राणे आणि त्यांची ती 2 पोरं ज्यावेळेला पेंग्विन सेना वगैरे म्हणतात ना, अरे जर तुम्हाला जर काहीच वाटत नाही तर तुम्ही कशाला म्हणताय. ज्या अर्थी तुम्ही पेंग्विन सेना म्हणता किंवा पप्पू सेना म्हणता, त्या अर्थी तुम्हाला कुठेतरी भीती वाटते. तुम्ही इनसेक्युअर आहात की 32 वर्षाच्या पोराने तुमचं जगणं हराम केलंय, 32 वर्षाच्या पोराने तुमची रात्रीची झोप पळवली आहे, तुमचा दिवसाचा चैन पळवलेला आहे, त्यामुळे अस्वस्थ झालेले लोक तुम्ही. परंतु तुम्ही कितीही जीव तोडून सांगितलं तरी तुमच्या गद्दारीचे चर्चे आता नाक्यांवरती पोचलेले आहेत. रामदासजी, तुम्ही आणि मिंद्री सेना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी हे शेवटचं सांगितलं पाहिजे की तुम्ही कितीही आदळापट केली तरी बूंद से गई सो हौद से नहीं आती है. आणि हेच सांगण्यासाठी आपल्या सगळ्यांना बोलावलं होतं की येणाऱ्या काळात अशा पद्धतीची जर बेताल वक्तव्य कुणी करत असेल तर शिवसेना जशास तशी उत्तरं द्यायला तयार असेल. हे बघा, आंदोलनाचं स्वरूप हे कुठे नियोजित नसतं किंवा आंदोलन हे कुठे प्रिप्लान नसतं. ही गोष्ट महाराष्ट्राच्या जिवारी लागलेली आहे. जो महाराष्ट्र बाळासाहेबांनी घडवला
जर मासाहेब मीनाताईंच्या बद्दल इतक्या वाईट पद्धतीने जर रामदास कदम बोलत असतील तर त्याच्या प्रतिक्रिया उमटणं सहज स्वाभाविक आहे आणि ते उमटतील, त्या ज्या पद्धतीने उमटतील त्या पद्धतीने, पण त्याच्यासाठी कुठेतरी कृत्रिम पद्धतीने आणि काय स्वरूप असेल याला काही अर्थ नाही. रामदास कदम असं देखील म्हणाले होता जे आता ग्रामपंचायतीची निवडणुका झाले ते शिवसेनेला खूप कमी मतं मिळाली, याचा अर्थ उद्धव ठाकरेंनी ज्ञान घ्यावं आणि पवारांनी आपल्याबरोबर काय खेळ केले हे सगळं समजून घ्यावं. जर असं रामदासजींना म्हणायचं असेल ना, खरं तर मी अजूनही जी लावतीये कारण माझ्यातली सभ्यता आणि सुसंस्कृतता फार शिल्लक आहे, मला भाई लावावंसंच वाटत नाहीये. जे म्हणतायत ना की आता याच्यातनं धडा घ्यावा, अरे हे तर 2 महिने झाले दादा, पण रामदासजी तुम्ही गुहागरमधून पडलात त्यावेळेला काय झालं होतं, तेव्हा कोण होतं कारणीभूत, तेव्हा तुमचा नाकर्तेपणाच होता ना. ही कन्स्पायरन्सी ही 1.5 महिन्याची कन्स्पायरन्सी नाही, हे षडयंत्र मागच्या 6 महिन्यापासून सन्मान्य उद्धव साहेबांच्या आजाराचा गैरफायदा घेऊन संपूर्ण मिंदे सेनेकडून आखलं गेलं आणि त्याचा परिणाम काही ठिकाणी दिसत असेल, पण आम्हाला तरी आनंद आहे की अशा सगळ्या पडझडीच्या काळात सुद्धा ग्रामपंचायतीचे परफॉर्मन्स अतिशय चांगले आहेत. एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समोर जाणार आहेत, तिथं ते दृश्यमान आणि त्याचबरोबर पक्षावर दावा करणार आहेत आणि ओळख परेड तिथं होणार आहे, काय वाटत? मी याच्यावरती खूप वेळा बोलून झाले, पुन्हा एकदा त्याचं उत्तर द्यायचं असेल तर की घरमालकालाच घराच्या बाहेर काढून भाडेकरूंनी घर ताब्यात घेण्याचा प्रकार जितका अश्लाघ्य आणि अनैतिक असतो तसाच ह्या प्रकार आहे. बाकी आम्ही पुन्हा तेच म्हणतोय की सत्य परेशान होऊ सकता आहे पराजित नाही. उत्तर तुम्हीच दिलंय, आम्हाला परवानगी मिळेल न मिळेल दसरा मेळावा होणार आहे आणि आम्हाला पक्षप्रमुखांचा जो आदेश येणार आहे तो आदेश आमच्यासाठी शिरसावंत असणार आहे, आम्ही दसरा मेळावा घेणार आहोत. काय आहे माहितीये का, जे फार काय म्हणतात त्याला अतिघाई संकटात नाही किंवा उथळपणाला खळखळाट फार, जे व्यक्त होणारे लोक आहेत ते फार उथळपणाने व्यक्त होत आहेत, हे राणा कंबोज हे सगळेच लोक, रामदास कदम हे सगळे. मला वाटतं की मला अभिमान आहे माझ्या पक्ष नेतृत्वाचा की जे अत्यंत संयमी आहे आणि अत्यंत शिस्तबद्ध आणि खूप विचार करून आणि संयमाने आपली भूमिका मांडत आहे, त्यामुळे आम्ही आत्ता काय भूमिका मांडत आहोत की नाही आहोत हा काही मुद्दाच नाही. शिंदे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्याने एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे की उरलेल्या सेनेला शिवतीर्थावरती दसरा मेळावा घ्यायला परवानगी द्यावी पालिकेला असं पत्र आम्हीच देतो. मुळात त्याला ओळखतो कोण, ज्याने हे लिहिलं त्याला ओळखतो कोण? काय आहे, काही लोकांचा एक छंद असतो की आपण जरा उंचीवर थोडस काही थोडं दगड फेकायचं बघितला तर किमान त्या दगडाच्या निमित्ताने तरी लोकांचं लक्ष आपल्याकडे जाईल का, परंतु त्याने काही फारसा फरक पडत नाही. त्यामुळे मी मघाशीच म्हटलं की जे लोक शिल्लक सेना शब्द वापरतात ना, तर मला उलट असं म्हणायचं आहे की आम्ही किमान म्हणजे आमच्याकडे इमानदारी आहे, आम्ही कफल्लक नाही आहोत, आमच्याकडे विचार आहे, आमच्याकडे संयम आहे, आमच्याकडे संस्कार आहेत आणि जे जे गद्दार होते ते खरंच निघून गेलेले आहेत आणि इमानदार शिल्लक राहिलेले आहेत आणि सगळे गद्दार मिंधे सेनेमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे ते मिंधा सेना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जेवढे काही आता जितक्या खोक्यांची मिंधेगिरी असेल तितक्या खोक्यांच्यानुसार ते बोलत राहतील, आवाज कमी जास्त करतील. Thank you.